स्वामी भास्करासह आडगावामध्ये दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आडगावचे बडे वतनदार अमृतराव देशपांडे गजानन महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांना आपल्या समोर एक वेडा पिसा दिगंबर दिसला. अमृतराव मणी म्हणाले, काय हे वेडे लोक, हा तर समोर कोणी भ्रष्ट दिसतोय, याच्या दर्शनास एवढी गर्दी? असं बोलून ते नाक मोडून आपल्या घरी निघून गेले. घरी पोहोचल्यावर त्यांचे एवढं पोट दुखू लागलं की ते घरी जाऊन लोळायलाच लागले. गावातील वैद्य आणले पण कोणाचाच गुण येईना. भास्करांना बोलावणे पाठवलं गेलं. भास्कर येतातच अमृतरावांना म्हणाले, हा संत निंदेचा परिणाम असे, याला उपाय म्हणजे गजानना शरण जाऊन त्यांची क्षमा मागणं. अमृतरावांना त्यांची चूक कळाली. ते त्याच अवस्थेत दत्त मंदिरात आले. श्रींच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना केली. महाराजांच्या कृपेनं पोटशू त्वरित थांबला. सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. पुढे महाराज भास्करासह बेलूर यास गणपत पाटलांच्या घरी आले. भोजनोत्तर ते भास्करासह अकोलीत मिराजी मठास निघाले. तिथे भजन सुरू होत. त्या ठिकाणी पांडूजी अमृत पाटील मृदुंग वाजवत होते. त्यांना दोन्ही पायांना लकवा मारला होता. 12 वर्षापासून ते या व्याधीनं त्रस्त होते. त्यांची स्वामींवर अपार श्रद्धा होती. ते गुरु भजनामध्ये मृदंग वाजवत होते. इतक्यात स्वामी उठून त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, उठ उठ. पण पाठीवर हात मारीत उठवले. आश्चर्य, पांडूजी अमृत पाटील उठले आणि भास्करांनी दिलेल्या वाटेवरून चालले सुद्धा. सर्वांनी गुरु मूर्तीचा जयघोष केला. शेगावी समर्थांचा मुक्काम कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात असताना पाटील अत्यंत आनंदात होते. ते महाराजांची सेवा करत होते. घरून जेवण घेऊन मळ्यात येत असत. समर्थांना बसण्यासाठी पलंग आणला होता. भास्करांची स्वारी ही सेवेमध्ये हजर होती. तिथे गोसावी आपल्या शिष्यासह आला. कृष्णाजी पाटील दयाळू होते. त्यांनी त्यांची राहण्याची सोय केली. तेव्हा ब्रह्मगिरी पाटलास म्हणाले, पाटील आम्हाला स्वयंपाकासाठी येथे शिधा ताबडतोब पाठवा, म्हणजे आम्ही इथेच भोजन करून तृप्त होऊ. कृष्णाजीनं ताबडतोब शिधा सामग्री पाठवली आणि त्यांना तृप्त केलं. संध्यासमयी ब्रह्मगिरी आपल्या शिष्यांसमोर गीतेवर प्रवचन करू लागले. महाराज पलंगावर बसलेले ऐकत होते. त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली. नयन छिंदंती शास्त्रांनी आणि सांगू लागले की खऱ्या संतांना शस्त्रानं मारल्यानं काहीही होत नाही, कारण ते आत्मलीन असतात. आणि तुम्ही ज्यांची सेवा करत आहात ते तर वेडेच वाटतात, काही ज्ञानी दिसत नाही. श्रींची केलेली निंदा भास्करला सहन झालेली नसताना बघून अचानक योगाग्नी प्रकट झाला आणि महाराजांच्या पलंगाचा पेट घेतला. सर्वत्र ज्वाळा दिसू लागल्या, पण महाराज निश्चल बसले होते. ही लीला भास्कर न ओळखली. स्वामी ब्रह्मगिरीस उद्देशून म्हणाले, अरे इथे ये, या पलंगावर येऊन बस आणि गीतेचं तत्वज्ञान जे तू सांगतोयस ते खरं करून दाखव. ये बैस बैस. भास्करनं ब्रह्मगिरीला उचलून आणलं. तू माझ्या शेजारी पलंगावर बसून दाखव आणि जे ज्ञान ते सिद्ध कर. असं म्हणताच आधीच दांभिक आणि त्यात सत्व परीक्षा जीवावरचं संकट आलेलं बघून तो थरथर कापू लागला. त्यानं गजानन महाराजांच्या चरणी लोटांगण घालून क्षमा याचना केली. महाराज म्हणाले, भास्कर या पोटभऱ्यास सोडून दे. गोसावी स्वामींच्या चरणी लागले. सगळ्यांनी महाराजांचा जय जयकार केला.